पुढची अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते आहे नाशिक शहरामधून. नाशिक रोड परिसरात असलेल्या नाशिक रोड रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची संख्या कमालीची घटल्याचं आज निदर्शनास आलं. नाशिक रोड रेल्वे स्थानकामध्ये 30% प्रवाशांची साधारणपणे संख्या कमी झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. 50% प्रवाशांनी आपलं रिझर्वेशन आत्तापर्यंत रद्द केल्याची माहिती समोर येत असून त्या रद्द केलेल्या तिकिटांच्या रकमेपोटी 60 ते 65 लाख रुपयाची रक्कम रेल्वेनं प्रवाशांना आत्तापर्यंत परत केल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराबाबत असलेली भीती म्हणायची का, प्रशासनानं घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे त्याला दिलेला प्रवाशांनी हा प्रतिसाद म्हणायचा हा जरी चिंतनाचा भाग असला तरी एकूणच या सगळ्या प्रकारामुळं नाशिक रेल्वे स्थानक परिसरामध्ये प्रवाशांची कमी झालेली संख्या हा आज दिवसभराच्या नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत होता. जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरो चीफ RR पाटील, नाशिक रोड, नाशिक.